इन्फॉर्मेटिव सर्च यूट्यूब चैनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन जॉब अपडेट संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये इथे बघणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तुम्ही जर जॉब सर्च करत असाल, तर तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कोणत्या पदाअंतर्गत ही भरती आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, पे स्केल कशा प्रकारे आहे, तसंच अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायची, संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं कोणी मित्र फॅमिली मेंबर नोकरीच्या शोधात असेल तर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा। तर आता वेळ वाया न घालवता आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, अहमदनगर महानगरपालिका यांच्या अंतर्गत इथे ही भरती आहे। दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान DNULM यांच्या अंतर्गत इथे ही भरती आहे। कंत्राटी असेल तरी महानगरपालिके अंतर्गत भरती आहे। सरकारी नोकरीचा इथे तुम्हाला अनुभव मिळणार आहे। मित्रांनो, ते इथे दिलेला आहे बघा, अहमदनगर महानगरपालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या अंतर्गत इथे समुदाय संघटकाची पदे 11 महिन्याच्या कालावधीसाठी इथे कंत्राटी पद्धतीने वॉक इन इंटरव्ह्यू द्वारे भरण्यात येणार आहे। परीक्षा नाहीये कोणत्या प्रकारची, थेट मुलाखतीद्वारे तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे त्यांनी इथे वॉक इन इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहायचं आहे। ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे इथे, त्याच्यावरती सगळी माहिती आहे। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर कधी असणार आहे मुलाखत बघा, इथे मुलाखतीची तारीख दिलेली आहे, अहमदनगर महानगरपालिका नगर औरंगाबाद रोड पावन गणपती शेजारी अहमदनगर इथे शुक्रवार दिनांक 10/12/10 रोजी सकाळी 10 वाजता तुमची ही मुलाखत असणार आहे। पदाचं नाव इथे दिलेलं आहे समुदाय संघटक। मासिक मानधन तुम्हाला 15,000 रुपये इथे दर महिना मिळणार आहे। शैक्षणिक अर्हता ह्याच्यासाठी बघा, किमान 12वी पास आहे। संगणकामधील तुम्हाला MS ऑफिस, MS वर्ल्ड, एक्सेल यांचं ज्ञान आणि MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्यासाठी तुम्हाला। तर फक्त 12वी पास उमेदवारांना इथे नोकरीची ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो। त्यामुळे नक्कीच तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। अनुभव दिलेला आहे समाज विकास क्षेत्रामध्ये, किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील आणि विशेषतः शहरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तीस इथे प्राधान्य मिळणार आहे। वयोमर्यादा इथे दिलेली आहे 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। त्यानंतर उमेदवार महानगरपालिकेच्या ह्या संकेतस्थळावर इथे अर्ज डाउनलोड करून स्वाक्षरीसह अर्ज भरून त्यासोबत बघा इथे अर्ज कसा आहे ते सुद्धा आपण बघणार आहे। त्यामुळे पुढे व्हिडिओ पूर्ण बघा। तर तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करायचा आहे, अर्ज पूर्ण भरून त्याच्यासोबत डॉक्युमेंट जोडायचे आहेत। काय काय डॉक्युमेंट आहे बघा, जन्मतारखेकरता इथे जन्म प्रमाणपत्र किंवा वय अधिवास प्रमाणपत्र किंवा 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा पुरावा तुमचा, 12वीचे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, गुणपत्रिका, सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा इथे दाखला, ID साठी मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उमेदवाराच्या अलीकडील काळातील पासपोर्ट साईजचा फोटो, ही सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। तर हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला इथे मुलाखतीच्या दिवशी स्वतः उपस्थित राहायचं आहे। आरक्षणासंबंधी सुद्धा माहिती आहे याच्यामध्ये। तर ही पूर्ण जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जर तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा, ही डिटेल PDF तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे। सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे बघा डिटेलमध्ये। अर्जाचा नमुना सुद्धा आहे, राहा बघा, हा अशा प्रकारे इथे प्रतिज्ञापत्र आहे ते भरून तुम्हाला इथे द्यायचं आहे। हा बघा, पदाकरता अर्ज करायचा आहे, इथे तुमचं नाव, स्त्री पुरुष, जन्मदिनांक, मोबाईल नंबर, शैक्षणिक अर्हता पूर्ण फिल करायची आहे, एक्सपिरियन्स जो विचारलेला आहे तो तुम्हाला असेल ते इथे माहिती भरायची आहे आणि पूर्ण हा अर्जाचा नमुना इथे दिनांक, ठिकाण, तुमचं नाव आणि स्वाक्षरी करून आणि जे डॉक्युमेंट आपण बघितले ते सगळे डॉक्युमेंट जोडून तुम्हाला मुलाखतीची जी तारीख आहे 10 डिसेंबर रोजी मुलाखतीला इथे उपस्थित राहायचं आहे। 12वी पास उमेदवारांना मित्रांनो इथे छान ही सुवर्ण संधी आहे, तर नक्कीच याचा फायदा करून घ्या। आणि तुम्ही जर या नोकरीसाठी इच्छुक नसाल किंवा इलिजिबल नसाल तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून एखाद्या नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडून मदत होऊ शकते। आणि आपल्या चॅनलवरती अजून सुद्धा बरेच नोकरीविषयक व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला इथे नोकरी मिळवण्यामध्ये आमच्याकडून मदत होईल। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय मित्रांनो।